नमस्कार शेअर मार्केट मराठी चॅनलमध्ये सर्व मित्रांचं मनापासून स्वागत मित्रांनो एस बी आय या पब्लिक सेक्टर युनिटमधील असणारी खूप चांगली अशी बँक बैंक या बँकेच्या क्वार्टर फोरचा रिझल्ट अतिशय चांगला यापूर्वीच दोन दिवसापूर्वी आल्यानंतर आज या शेअर्समध्ये जवळपास तीन टक्क्यांनी वाढ झालेली आहे एक्केचाळीस टक्के या कंपनीचं नेट प्रॉफिट वाढून नऊ हजार एकशे चौदा करोड इतकं झालेलं आहे जे मागील क्वार्टरमध्ये या वर्षीपेक्षा सहा हजार पाचशे करोड म्हणजेच कमी होतं आणि ते सध्या वाढून नऊ हजार एकशे चौदा करोड इतकं झालेलं आहे त्याचबरोबर एस बी आय या बँकेनं सात रुपये डिव्हिडंड देण्याचं सुद्धा जाहीर केलेलं आहे आणि त्याची जी रेकॉर्ड डेट आहे ती आहे दहा जून यापूर्वी आपण या कंपनीचा शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे त्याचबरोबर अनेक ज्या ब्रोकरेज संस्था आहेत त्या ब्रोकरेज संस्थांनी एस बी आयचं जे टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट खूप स्ट्रॉंग आहे एक्कावन्न टक्के अपसाईड म्हणजेच एस बी आयचा जो शेअर्स आहे तो भविष्यकाळामध्ये पुढील काही दिवसामध्ये एक्कावन्न टक्केपेक्षा जास्त रिटर्न देण्याची क्षमता या शेअर्समध्ये आहे तर मित्रांनो सध्या एस बी आय बँकेचा जो शेअर्स आहे तो तुम्हाला मिळत आहे चारशे छप्पन रुपयेला या कंपनीच्या शेअर्सनं मॅक्सिमम आत्तापर्यंत दोन हजार नऊशे एकवीस टक्के इतकं रिटर्न्स दिलेला आहे आणि कंपनीच्या जो चार्ट आहे चार्ट जर व्यवस्थित पाहिला तर अनेक वेळा यामध्ये अपसाईड डाऊन साईड अपसाईड डाऊन साईड त्यामुळं सध्या शेअर्स अपसाईडला गेलेला आहे आणि तुम्हाला जर हा शेअर्स करेक्शनमध्ये खूप जास्त करेक्शनमध्ये सध्या भेटत नाही आहे परंतु एक चांगली संधी हा शेअर्स पिक करण्याची मागील पाच वर्षामध्ये या कंपनीनं अठ्ठेचाळीस टक्के इतके रिटर्न्स दिलेला आहे तर सहा महिन्यामध्ये जवळपास नऊ टक्के तुम्हाला शेअर्स स्वस्तामध्ये भेटत आहे शेअर होल्डिंग पॅटर्न्समध्ये प्रमोटर्सकडे सत्तावन्न टक्के डी एसकडे चोवीस तर एफ आय एसकडे दहा टक्के इतके शेअर्स आहेत पब्लिककडं जवळपास आठ टक्के इतके शेअर्स आहेत त्याचबरोबर मागील एक वर्षभरामध्ये या कंपनीनं कोणताही शेअर्स विकले नाही किंवा कोणताही शेअर्स तारण ठेवलेला नाही आहे त्याचबरोबर कंपनीची प्रॉफिट ग्रोथ मागील तीन वर्षापासून अतिशय चांगली अशी आहे जवळपास बहात्तर टक्के या कंपनीनं आपली प्रॉफिट ग्रोथ मागील तीन वर्षापासून दाखवलेली आहे त्याचबरोबर या कंपनी जर तुम्ही क्वार्टरली रिझल्ट पाहिला तर कंपनीचं नेट प्रॉफिट आणि नेट एन पी ए या दोन्ही गोष्टी पहा एन पी ए एक पॉईंट पन्नास टक्क्याहून एक टक्के इतका आलेला आहे म्हणजेच अतिशय चांगलं आणि नेट प्रॉफिट सहा हजार चारशे करोड त्यावरून वाढत जाऊन नऊ हजार एकशे तेरा करोड प्रत्येक क्वाटरमध्ये कंपनीचं प्रॉफिट वाढत आहे सहा हजार चारशे करोड त्यानंतर सहा हजार पाचशे करोड त्यानंतर सात हजार सहाशे करोड आठ हजार चारशे करोड आणि नऊ हजार एकशे तेरा करोड अतिशय चांगली असणारी गव्हर्नमेंट बँक म्हणजेच एस बी आय या कंपनीचं मागील पाच वर्षाचं पी एन एल सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस कंपनीचं नेट प्रॉफिट आपण पाहूया दहा हजार करोड इथं मात्र कंपनी निगेटिव्हला गेली होती त्यानंतर आठशे करोड चौदा हजार करोड वीस हजार करोड इथं निगेटिव्हला जाण्यामागं कंपनीचा खर्च झालेला असावा त्याचबरोबर रिझर्व कंपनीचा एक लाख सत्त्याऐंशी हजार करोडवरून दोन लाख बावन्न हजार कोड जो अतिशय स्ट्रॉंग असा आहे तर बॉर्विंग जर तुम्ही पाहिला तर तीन लाख करोडवरून चार लाख कोड इतकी गेलेली आहे ही कंपनी डिव्हिडंट मात्र खूप चांगल्या पद्धतीनं वाढवत नेत आहे दोन हजार सोळामध्ये दोनशे साठ टक्के सतरामध्ये दोनशे साठ टक्के दोन हजार एकवीसमध्ये चारशे टक्के आणि बावीसमध्ये जवळपास सातशे टक्के डिव्हिडंट या कंपनी दिलेलं होतं त्याचबरोबर सध्यासुद्धा कंपनीनं सात रुपये डिव्हिडंट देण्याचं जाहीर केलेलं आहे तर मित्रांनो बँकिंग सेक्टरमधील अतिशय टॉप अशी बँक चार लाख करोड मार्केट कॅपिटल त्याचबरोबर पी चौदा आठशे ब्याण्णव करोड इतके शेअर्स पी बी एक पॉईंट सहा म्हणजेच तुम्हाला हा शेअर्स स्वस्तामध्ये सुद्धा भेटत आहे तर प्रमोटर्स होल्डिंग सत्तावन्न पॉईंट एकोणसाठ त्याचबरोबर प्रॉफिट ग्रोथ मात्र कंपनीची खूप चांगली आहे चाळीस टक्के रिटर्न इक्विटी नऊ टक्के रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जवळपास सहा पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकी तर मित्रांनो एक वर्षभरामध्ये या कंपनीने दिलेलं रिटर्न्स पहा सोळा टक्के या शेअर्समध्ये काय संपूर्ण शेअर मार्केटमधील अनेक शेअर्समध्ये करेक्शन आलेलं आहे एक वेळा दोन वेळा आणि सध्या तुम्हाला तीन वेळा हा शेअर्स एकदम करेक्शनमध्ये भेटत आहे तर हा शेअर्स आपण अवश्य आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवला पाहिजे एस बी आय बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक या अतिशय गव्हर्नमेंटल असलेल्या टॉप अशा बँका आहेत त्यामध्ये एस बी आय नंबर लाख चार लाख कोटी मार्केट कॅपिटल असलेली ही कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अवश्य ठेवा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचं अशीच न पाण्यासाठी बेला कोण विसरू नका धन्यवाद